गत वर्षी सिटी क्रिकेट मध्ये झायलिस संघाकडून खेळताना आपण पाहिलं मागील हंगामामध्ये. भिवंडीचं सिटी क्रिकेट अजूनही सुरू व्हायचं आहे, नवीन हंगामाला अजूनही सुरुवात झालेली नाही, ती देखील होईल. परंतु आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया. पहिल्या बॉलचा सामना करेल फलंदाज अक्षय. पहिला बॉल कमजोर, फुल टॉस, मात्र आउटसाइड एज. हा ना धाव घेऊ की नको, दोन्ही फलंदाज संभ्रमात दिसले. खरं तर मयूर पहिल्या धावेसाठी उत्साहित होता, त्याने खूप जास्त बॅकअप देखील केलं होतं, परंतु अक्षयला असं वाटलं की चेंडू थेट फिल्डरच्या हातात गेलाय, त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर त्याने देखील प्रयत्न केला, परंतु थोडीशी मिसफील्ड तर झालीच होती. सरते शेवटी मात्र धाव घेतलेली नाही दोन्ही फलंदाजांनी. सो डॉट बॉलने सुरुवात होते आजच्या दिवसाच्या खेळाला. लुझनर होता मयूरकडून हा बॉल, फुल टॉस डिलिव्हरी होती, फायदा उचलता आला नाही अक्षयला. पुन्हा एकदा मयूर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा देखील फुल टॉस बॉल आहे, बिग आउटसाइड एज. खेळायचं होतं थ्रू द कवर्स, चेंडू बॅकवर्ड पॉईंटकडे गेला आणि एक छोटी धाव यावेळेस मात्र पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. खूप छान संधी पहिल्या दोन चेंडूंवर आल्या होत्या मयूरकडे, सॉरी अक्षयकडे, परंतु फायदा जास्त उचलता आलेला नाही. एका धावेने अकाउंट ओपन केलंय अक्षयनं आणि संघाचं देखील अकाउंट ओपन झालंय, वन विदाऊट लॉस. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे आपण पाहतो की फक्त दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, एक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि एक वाईडिश लॉंग ऑन. नेक्स्ट बॉल यावेळेस ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय व्ही मध्ये, मिड ऑफला फिल्डर आहे, डायरेक्ट हिटची गरज होती, परंतु निशाणा चुकलाय कॅप्टन सूरज केणेचा आणि सुदैव म्हणावं लागेल मयूरचं. एक धाव कम्प्लीट, चेंडू जर थेट एष्ट्यांवर लागला असता तर निश्चितच ज्या पद्धतीनं सिंगलसाठी धावत होता तसंच धावत धावत पवेलियनमध्ये जावं लागलं असतं मयूरला. पहिले दोन चेंडू फुल टॉस, त्यानंतर ओव्हर पिच. कुठेतरी जी चांगली लेंथ पाहिजे ती अजूनही पाहायला मिळालेली नाही, परंतु जास्त धावा फलंदाजांनी आतापर्यंत जोडलेल्या नाहीत. हा बॉल सुरेख आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. गुड डिलिव्हरी, चांगला वेग. एकदा की या गोलंदाजाला लय सापडली की खूपच अवघड आहे फलंदाजांसाठी धावा जोडणं, विशेष करून चौकार षटकार लगावणं मयूरच्या विरोधात निश्चितच कठीण असेल. परंतु फलंदाज देखील तेवढेच ताकदवान आहेत, क्वालिटी फलंदाज आहेत, क्वालिटी शॉट्स खेळावे लागतील. यावेळेस बॉल हवेत आहे डीप स्क्वेअरिश मिड विकेटला, हरेश चेंडूच्या खाली, कुठली चूक होत नाहीये. फलंदाज बाद अक्षय. नवीन हंगामाची सुरुवात खराबच म्हणावी लागेल अक्षयसाठी. तीन फुलटॉस चेंडू मिळाले, मात्र एकही फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आला नाही. सुरुवातीला दोन ऑफसाईडला ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, मिसटाईम शॉट्स पाहायला मिळाले आणि हा देखील मिसटाईम स्ट्रोक होता. ज्युसी फुलटॉस, इट वॉज अ लॉलीपॉप डिलिव्हरी, परंतु खूप उंच गेला बॉल, बॅटचा थोडासा वर लागला होता, मिडल करू शकला नाही आणि खूपच जड पावलांनी अक्षय तंबूत परतलाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय, धावफलकावर धावा झळकतायत, फक्त दोन धावा. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॉल फेस करेल मयूर, नवीन फलंदाज मैदानात आलाय रुपेश. हा बॉल खोलवा टप्प्याचा आहे, इनसाईड एज लागले. ज्या पद्धतीनं फटका खेळायचा होता त्या पद्धतीनं खेळता आला नाही, मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉल गेला आणि एक धाव या शेवटच्या बॉलवर आली आहे. अतिशय सुरेख आणि सक्सेसफुल असं षटक समाप्त झालंय मयूर केनेचं, फक्त तीन धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केला. तीन धावा एक गडी बाद अशी स्थिती आहे, ती म्हणजे पवनपुत्र वडपे संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना. आजच्या दिवसातील ही पहिली लढत तुम्ही पाहत आहात स्वर्गीय महेश बारशी चषक 2020 पोगाव. खेळणाऱ्या सर्व संघांसाठी एक विशेष सूचना आहे, आपण वेळेच्या संदर्भात सहकार्य करायचं आहे.
चार षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. तसं पाहायला गेलं तर 20 मिनिटं देखील खूप जास्त असतात, परंतु 20 मिनिटांचा अवधी कमिटीकडून देण्यात आलेला आहे. त्या 20 मिनिटांमध्येच तुम्ही चार षटकं कंप्लीट करायची आहेत. तर वातावरण गेल्या 3 ते 4 दिवसांपासून फारच बदललंय. आज तरी थोडाफार गारवा आपल्याला हवेत जाणवतोय, परंतु आजही आकाशामध्ये ढग आहेत. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो की बॅकफूटला दिसतोय तो, म्हणजे पवनपुत्र वळपी संघ. रुपेश वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. अजूनही नॉन स्ट्रायकर्स एंडला एक चांगला स्ट्रोक प्लेअर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. नवीन षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज पंकज. पावर प्लेची समाप्ती झाली आणि त्यामुळेच आता दूरदूरवर पसरलेलं विखुरलेलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक शॉट फाईनल, एक शॉट थर्ड मॅन आहे, बाकीचे सर्व खेळाडू सी मारेषेवर. पंकजचा हा बॉल ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह. हवा तसा बॉल बॅकच्या पट्ट्यात येत नाहीये. फलंदाज मयूर पुरेपूर प्रयत्न करतोय, मोठमोठे प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु अचूक टायमिंग आत्तापर्यंत त्याला साधता आलेलं नाही आणि त्यामुळेच फक्त सिंगल्स वर समाधान मानावं लागतंय. खूपच संत सुरुवात आहे वरती टीमची. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सुरेख. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल कट झालाय. उजवेष्टीच्या बाहेर जाऊन ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी फलंदाज रुपेशनं. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. संत गतीनं धावा आतापर्यंत फलंदाजांनी जोडल्यात. यावेळेस चेंडूला भिरकावून तर दिलंय, मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलनं खातं उघडलं जातंय फलंदाज रुपेशचं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 5 या आकड्यावर. खूपच मंद गतीनं धावा होताना दिसतायत. अजूनही कुठलाही चौकार किंवा षटकार या मॅचमध्ये पाहायला मिळालेला नाही. पंकज वन्स अगेन हा बॉल स्लोवर डिलिव्हरी, आखू टप्प्याचा बॉल मात्र मिस टाईम फटका. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय परंतु पोहोचू शकला नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, थोडासा दिशाहीन थ्रो. संधी तर निर्माण झालीच होती त्या ठिकाणी धावचितची. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता, मात्र खूप जास्त वेगानं बॉलवर गेला होता लॉंगॉनचा खेळाडू आणि त्यानंतर चेंडू उचलून फेकला, मात्र थोडासा दिशाहीन थ्रो. आणि या दरम्यान दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दोन धावांनी धावसंख्या 7 जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यात. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पवनपुत्र वळपे लुझिंग द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट. आजचा हा पहिला सामना आहे. यानंतर आजची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 12 संघ आज देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऍक्शनमध्ये दिसतील. यानंतर साविंद्र आणि कशिवली या दोन संघांदरम्यान एक मोठी मॅच. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतो आपण टॉससाठी पहिली इनिंग्स अर्थात वळपे संघाची इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच यायचं आहे. पंकज पुढचा बॉल घेऊन हा बॉल सुरेख बॉल आहे. फलंदाज बाद त्रिफा उद्ध्वस्त केला जातोय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा आतमध्ये आला. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मयूरचा. खूप जास्त स्ट्रगल करताना दिसत होता मयूर. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते पंकजच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला बॉल आणि मयूरने योग्य फुटवर्कचा वापर केलाच नाही. खरं तर उजव्या एष्टीच्या रोखाने टाकलेला बॉल होता. अगदी फ्रंटफुटला जाऊन ड्राईव्ह देखील लगावता आला असता, मात्र थोडासा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचा भूर्दंड भोगावा लागलाय मयूरला. 5 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालंय. संघाची धावसंख्या 2-7. न्यूमॅनिन इज वैभव आणि वैभवनं आल्या थोडासा इम्प्रोवाईज पद्धतीनं पिकिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. आणखी एका सक्सेसफुल षटकाची समाप्ती होते. जय बजरंग गोरसई ए संघानं टॉस जिंकला या मॅचचा. कॅप्टन सूरज घेणेनं आणि योग्य निर्णय त्यांचा म्हणावा लागेल. आत्तापर्यंतचा खेळ पाहता पूर्णपणे बॅकफुटला आहे वळपे संघ. 7 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर नेक्स्ट मॅच साविंद्र विरुद्ध कशिवली. दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे येऊन थांबायचं आहे.
चार षटक समाप्त झाल्यानंतर लगेच आपण नाणेफेक करणार आहोत। गोलंदाजी मध्ये बदल आणि ते होणं स्वाभाविक देखील आहे कारण प्रत्येकी चार षटकांची लढत आहे। कॅप्टन सूरज केने, केनेचा पहिला बॉल डाउन द लेग्स, वाइड डिलिव्हरी। पंच उमेश केने मुख्य पंचांच्या भूमिकेत, तर स्क्वेअर लेग पंचांची भूमिका सध्या पार पाडतायत प्रसाद सहस्रबुद्धे, मॅन फ्रॉम डोंबिवली। दोन्हीही दर्जेदार पंच मैदानाच्या आतमध्ये, दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे, मात्र दर्जेदार बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळालेली नाही। ओहो, सुंदर बॉल, खोलवा टप्प्याचा चेंडू, भन्नाट वेग, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये येतोय, अक्रॉस द लाईन जास्तीत जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न झालाय। सुरुवातीला काही कमजोर चेंडू मिळाले होते विशेषतः अक्षयला, त्याने जर फायदा उचलला असता त्या फुलटॉस बॉल्सचा तर कदाचित चित्र आता वेगळं दिसलं असतं, कदाचित दडपण गोरसई संघावर आलं असतं, पण तसं काही घडलं नाही। यावेळेस मात्र बिगिट केलाय, चेंडू भरपूर काळ हवेत आहे, लॉंग ऑनला थोडं मिस जजमेंट आणि सरते शेवटी चूक घडली आहे। खूपच जास्त पुढे जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न, जजमेंट चुकला आणि त्यामुळेच चेंडू हातातून निसटलाय। जीवदान मिळतंय फलंदाज रुपेशला, लॉंग ऑनच्या दिशेनं हा झेल सुटलाय, दोन धाव मिळत आहेत। या दोन धावांनी धावसंख्या आता मात्र डबल फिगर्स मध्ये जाऊन पोहोचली वर्पे संघाची, 10 धावा धावफलकावर। यावेळेस थोडा मागे ठेवलेला बॉल, एज लागली, येस बॅट्समन इज आउट, कॉट बिहाइंड, फलंदाज पॅवेलियन मध्ये जाईल। दरम्यान या ठिकाणी आणखी एक मॅच ऑफिशियल अर्थात पंच विक्रमजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे। वेलकम सर, स्वागत आहे आपलं दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये। स्वर्गीय महेश बार्शी कप 2020 अतिशय निराशाजनक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। पवनपुत्र वडपे संघाची तिसरा फलंदाज बाद झालाय, रुपेशची खेळी संपुष्टात आली, आता नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये। दोन्हीही नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, वैभव आणि शुभम। काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते जय बजरंग गोरसई ई संघाच्या माध्यमातून। तिन्ही गोलंदाजांनी तिखट भेदक भीषण मारा केलाय, एष्ट्यांच्या पाठीमागे खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला संकेत मात्रेच्या माध्यमातून। सूरज पुन्हा एकदा, यावेळेस यॉर्करचा प्रयत्न होता, लोअर फुलटॉस फ्लिक केलाय, चांगला फटका आहे परंतु डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात, एकच धाव मिळेल। चांगलं टायमिंग साधलं होतं फलंदाजाने परंतु कॅप शोधता आला नाही। फक्त दोनच खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत नॉन पॉवर प्ले ओव्हर्समध्ये, 7 खेळाडू सीमारेषेवर आहेत। अशा परिस्थितीमध्ये चौकार लगावणं खूपच कठीण आहे, एक वेळ षटकार लगावणं थोडं सोपं असू शकतं परंतु गॅप शोधून चौकार लगावणं खूपच कठीण काम। आउटफील्ड मात्र खूप चांगली आहे टेनिस बॉल क्रिकेटचा आपण जर विचार केला तर। या ठिकाणी खोलवा टप्प्याचा बॉल पायावर आदळलाय, मात्र ऑफस्टंपच्या लाईनच्या थोडासा बाहेर कदाचित हा पायावर लागला असावा आणि इनसाइड एज देखील लागली आहे, पंच दर्शवत आहेत त्या ठिकाणी। बॅटला स्पर्श करून बॉल पायावर लागला होता त्यामुळे जास्त अपील देखील झालं नाही। नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका, कशिवली विरुद्ध चाविंद्रा। दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे, अजिबात वेळ दवडू नका। सूरज किने राईट अमोर द विकेट, यावेळेस बॅक ऑफ लाईन, चांगला बाउन्स, रेक डिलिव्हरी, अप्रतिम मारा पाहायला मिळाला सूरज केनेचा। आणि ज्या क्लाससाठी सूरज केने ओळखला जातो तोच क्लास त्याने दर्शवलाय पहिल्याच ओव्हरमध्ये त्याच्या या टूर्नामेंटमध्ये। 3 षटकांचा खेळ याचबरोबर समाप्त झालाय, फक्त 12 धावा धावफलकावर झळकत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात पवनपुत्र वडपे संघ। तर आज होणारे जे सामने आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवतोय, ही पहिली मॅच सध्या मैदानात सुरू आहे, गोरसई ए विरुद्ध वडपे, त्यानंतर चाविंद्रा विरुद्ध कशिवली। दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी या, तिसरा सामना असेल भिनार विरुद्ध धनेश लेवन कुकसे, त्यानंतर जय हनुमान खोणी विरुद्ध भावाळे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल, त्यानंतरचा सामना दापोडे विरुद्ध राहणाळ आणि त्यानंतर चिरुबा कोण ए विपक्ष वडगर, ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल आणि त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे वळणार आहोत। काल रांगोळी संघ चिठ्ठीच्या आधारे पुढच्या फेरीत पोहोचलेला आहे,
म्हणजे कालचे जे तीन संघ होते त्यापैकी पुढच्या फेरीत रांगोळी संघ पोहोचलेला आहे आणि दोन संघ आणखी जे विजेते होते जयभैरव गोडसई बी आणि अष्टविनायक ठाकूरपाडा। तर या दोन संघांदरम्यान एक महत्त्वाचा सामना असेल तो म्हणजे सुपर संडेला। आज आहे फॅन्टॅस्टिक फ्रायडे आणि फ्रायडे मधील ही पहिली मॅच। शेवटचा षटक सुरू होतोय। गोलंदाज पवन खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्वेअर आहे, पंचांचा वाईटचा इशारा, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा हा बॉल होता। आतापर्यंत काही अवांतर धावा गोलंदाजांनी खर्च केलेले आहेत परंतु फलंदाजांनी पूर्णपणे निराश केलंय। एकही चौकार किंवा षटकार या इनिंग्समध्ये पाहायला मिळालेला नाही। दूरदूरवर पसरलेला विखुरलेला क्षेत्ररक्षण, नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट। यावेळेस साखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईन पासून स्वतःला वेगळं केलं होतं, चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये देखील फलंदाज गेला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही। गोलंदाजीमध्ये चांगली विविधता आपल्याला पाहायला मिळाली, विशेषतः चेंडूच्या लेंथमध्ये गोलंदाजांनी जो बदल केलाय तो वाखाणण्याजोगा आहे। कधी खोलवर टप्प्याची गोलंदाजी तर कधी गुड लेंथवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, काही बॅक ऑफ लेंथ शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू देखील पाहायला मिळालेले आहेत आणि वेग खूप चांगला मेंटेन केलाय चारही गोलंदाजांनी। कमजोर चेंडू फक्त पहिल्या ओव्हरमध्ये थोडेफार पाहायला मिळाले, त्या व्यतिरिक्त खूपच भेदक मारा। हा थोडासा कमजोर बॉल आहे, अतिशय सुरेख फटका, अपरकट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। पहिला चौकार दुसऱ्या दिवसाच्या खेळातील स्वर्गीय महेश बारशी चषक 2020 मधील। जे कॉमेंटेटर्स कर्स देखील म्हणता येईल, मी प्रशंसा करत होतो गोलंदाजाची की कमजोर चेंडू जास्त टाकत नाहीयेत, मात्र हा बॉल कमजोर होता। इट वॉज अ शॉर्ट, इट वॉज वाईट आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला। अगदी शेवटच्या क्षणी बॅटचं तोंड उघडलं, अपरकटचा वापर केला वैभवने। यावेळेस आणखी एक चांगला फटका आहे, इनफील्डच्या वरून बॉल काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, फिल्डर पोहोचेल बॉलवर तोपर्यंत मात्र दोन धावा घेण्याची संधी आहे वैभवकडे। चांगले शॉट्स आता मात्र पाहायला मिळत आहेत, थोडासा उशीर झालाय असं वाटतंय परंतु तरी देखील ह्या महत्त्वाच्या धावा आहेत। 19 धावा धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। 19 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, अजूनही 3 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक आहेत। 3 चेंडूंमध्ये दोन मोठे फटके जर वैभवने लगावले तर कदाचित हा एक चांगला सामना देखील होऊ शकतो, चांगला सामना म्हणण्यापेक्षा एक समाधानकारक धावसंख्या उभी करता येऊ शकते, परंतु तसं काही घडताना आता दिसत नाही आहे। चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या मेरिटवर जेव्हा फलंदाजांनी काही स्ट्रोक्स खेळले तेव्हा कुठेतरी चांगले शॉट्स आपण पाहिलेत, मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात भरपूर चेंडू निर्धाव निघालेले आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज पवन राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस अगदी बॅटच्या मधोमध घेऊन लॉफ्ट केलाय, अप्रतिम शॉट काव कॉर्नरच्या वरून सीमा पार, दणदणीत षटकार। प्रश्न निर्माण झाला होता हे षटक सुरू होण्यापूर्वी की या इनिंग्समध्ये एखादा चौकार षटकार पाहायला मिळेल की नाही, मात्र वैभवनं त्याचं उत्तर दिलं, एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून। यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, हा बॉल बॅटवर घेता आला नाही, इट्स अ डॉट बॉल अँड दॅट मार्क्स एंड ऑफ द इनिंग्स। इनिंगची समाप्ती झाली आहे, 25 धावा फक्त जोडता आलेल्या आहेत आपल्या निर्धारित 4 षटकांमध्ये। पवनपुत्र वडपेस संघाला 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 4 षटकांमध्ये एक माफक असं आव्हान आहे जय बजरंग गोडसई ए संघासमोर, विजयासाठी बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 26 धावा। तर जय बजरंग गोडसई ए संघ खेळतोय आणि या संघाला कमेंटेटर संदेश वखारे यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे मनोज ठाकरे जे एक चांगले स्कोरर आणि कमेंटेटर देखील आहेत गोडसई गावचे, तर त्यांनी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी देखील थँक्यू सो मच। तर 26 धावांचं टार्गेट आहे, आपण पुढील मॅचच्या टॉसकडे जाणार आहोत। तर मी विनंती करतोय कशिवली टीमच्या कॅप्टनला, त्याचप्रमाणे चाविंद्रा संघाच्या कॅप्टनला आपण अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे।
प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे की मैदानात कोणीही प्रवेश करायचा नाही। वारंवार आम्ही सूचना करत आहोत कशिवली टीमच्या कॅप्टनला, त्याचप्रमाणे साविंद्रा टीमच्या कॅप्टनला आपण टॉससाठी यायचं आहे। सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला। जयवीरंग गोरसे ई संघाच्या माध्यमातून मयूर केणेने सुरुवात केली होती, 3 धावा खर्च केल्या, पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावा आणि 1 गडी बाद केला। त्यानंतर पंकजनं एका षटकामध्ये 4 धावा खर्च करत 1 गडी बाद केला। सूरज केणेने 5 धावा खर्च केल्या, त्याला देखील 1 यश मिळालं। पवनचं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं, 13 धावा खर्च केल्या। सन्माननीय सुदाम पाटील साहेब साविंद्रा यांचं आगमन झालेलं आहे, आपलं मनपूर्वक स्वागत स्वर्गीय महेश बार्शी कप 2020 मध्ये। स्वर्गीय महेश दादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या निमित्ताने देत आहोत। एक अतिशय लाडकं व्यक्तिमत्व या भिवंडी तालुक्यातील क्रिकेटचे निस्सीम चाहते जे आपल्यामध्ये आज नाही आहेत, आपल्याला सोडून गेलेत, काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत। क्रिकेटवर भरभरून त्यांचं प्रेम होतं। जसं मी अगोदर देखील सांगितलं की भिवंडीमध्ये कुठेही स्पर्धा असू दे त्यांच्या शुभेच्छा असायच्याच। कशिवली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या। तर जाऊया पुन्हा एकदा आपण चालू असलेल्या मॅचकडे। छोटंसं टार्गेट आहे 26 धावांचं, मात्र क्रिकेटचा खेळ आहे आणि बऱ्याचदा आपण असं पाहिलेलं देखील आहे की 4 षटकांमध्ये 24-25 अशा प्रकारचा स्कोर देखील काही संघांनी डिफेंड केलेला आहे, परंतु त्यासाठी खूपच जास्त मेहनत गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना करावी लागणार आहेत, यात मात्र शंका नाही। चांगली गोलंदाजी विशेषतः पहिल्या ओव्हरमध्ये जर पॉवर प्लेमध्ये गोलंदाजाने केली, एखाद दुसरा गडी बाद केला, तर निश्चितच थोडंफार दडपण जयबजरंग गोरसे ए संघावर देखील येऊ शकतं। सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर पोहोचली आहे, सूरज केणे विथ संकेत म्हात्रे, दोन अतिशय आकर्षक स्ट्रोक प्लेयर्स। साविंद्रा गावचे सन्माननीय वसंत पाटील यांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे। नाणेफेकीचा जो मान आहे तो आपण स्वीकारावा, तसेच सन्माननीय सुदाम पाटील साहेब आपल्याला देखील विनंती करतो, आपण देखील या। सर्व संघांच्या कॅप्टन्सना मी विनंती करतो, आपण टॉससाठी अजिबात उशीर करू नका। पहिला बॉल घेऊन अक्षय आणि पहिल्याच बॉलवर अतिशय दमदार फटका, हुक केलाय बॉल, चेंडू सीमा पार, पंचांचा इशारा, चौकार। पुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी संपन्न झाली आहे। कशिवली टीमनं टॉस जिंकलाय, सॉरी साविंद्रा संघानं टॉस जिंकलाय, आपला निर्णय कळवायचा आहे गोलंदाजी। ओ आउटस्टँडिंग शॉट, फोर मोर बॅक टू बॅक बाउंड्रीज फॉर सूरज केणे। डीजे सूरज केणेचा हा फेवरेट फटका आहे, सिटी क्रिकेटमध्ये देखील बऱ्याचदा मी पाहिलेला आहे। फ्रंटफुटला थोडं पुढे घेऊन तो ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल वेगवान गोलंदाजाचा देखील स्वीप करत असतो अक्षय। वन्स अगेन यावेळेस आणखी एक दर्जेदार फटका, दिस इज क्लासिकल बॅटिंग फ्रॉम सूरज केणे, थर्ड बाउंड्री नरो।
फलंदाजी होत राहिली तर सामना मला वाटतं दोन षटकांच्या आतच संपेल. सूरज केने इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. तीन सलग चौकार, चौकारांची हॅट्रिक झाली. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, फिल्डरला संधी मिळेल असं वाटत नाहीये, परंतु प्रयत्न चांगला होतोय. निश्चितच खूपच सुरेख प्रयत्न रुपेशच्या माध्यमातून, चेंडू आतमध्ये ढकललाय, स्वतः बाहेर गेला आणि एक धाव आपल्या टीमसाठी त्याने वाचवली आहे. काय अफलातून बॅटिंग पाहायला मिळते सूरज केनेच्या माध्यमातून. पहिल्या चार बॉल्सवर 15 धावा, धावफलकावर टार्गेट आहे फक्त 26 धावांचं आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे आजच्या या पहिल्या मॅचमध्ये. विजयापासून 11 धावा दूर आहे जय बजरंग गोरसई. ए संघ या स्पर्धेचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. फुलटॉस, आता मात्र संख्येचा तडाखा, धूम तडाखा षटकार. सुरेख बॅटिंग, पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय, मात्र यावेळेस फिल्डरला शोधत बॉल गेला. सुरेख झेल आणि फलंदाज बाद. थोडंसं करेक्शन आहे, गतवर्षी अंतिम सामन्यामध्ये पराभूत झाला होता जय बजरंग गोरसई ए संघ आणि फायनल जिंकली होती अर्थातच आयोजक संघ जय हनुमान पोगाव संघानं. तर हे करेक्शन मी करतोय, क्षमा असावी. परंतु जय बजरंग गोरसई ए संघानं नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये योगेश षटकार लगावल्यानंतर संकेत सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु डीप स्कोरिश मिड विकेटला झेल देऊन तंबूत परतलाय. नवीन षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज शुभम. विजयासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे गोरसई ए संघाला. हलक्या आता फक्त टॅप केलाय बॉल पॉईंटच्या दिशेनं, एक धाव मिळेल. सूरज किणेकडे कुठला फटका नाही. क्रिकेटचे जेवढे ऑर्थोडॉक्स स्ट्रोक्स आहेत ते तो खेळू शकतो, इम्प्रोवायझेशन देखील त्याच्याकडे खूपच छान आहे, अगदी स्विच हिट देखील लिलया खेळत असतो, म्हणजेच एक परिपूर्ण असा हा फलंदाज शुभम. एक चांगला गोलंदाज आहे आणि हा चांगला बॉल, मिस टाइम स्ट्रोक, कुठलीही चूक होत नाहीये मिडॉपच्या दिशेनं. आणखी एक फलंदाज बाद. अति घाई संकटात नाही. पुन्हा एकदा आपण तेच दृश्य पाहिलं जे संकेतनं दाखवलं होतं. मॅच संपवण्याचा प्रयत्न, ऑन द राईज ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न केला, चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला नाही आणि पूर्णपणे मिस टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला योगेशच्या माध्यमातून. तर योगेशनं निश्चितच थोडं निराश केलं, खातं देखील उघडता आलं नाही. दुसरा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 2-22, 26 धावांचं टार्गेट आहे, फक्त 4 धावा आता मात्र विजयासाठी पाहिजेत आणि ग्लोरी शॉट खेळण्याचा कुठेतरी मान सूरज केनेला प्राप्त करता येऊ शकतोय, परंतु पाहायचा प्रयत्न तो करतोय की नाही. नाही, सेन्सिबल बॅटिंग मी म्हणेन, कारण गरज नाहीये मोठ्या फटक्याची. सूरजला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, एक फॉरवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला आणि एक वेगवान सिंगल त्याने प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर ऑफ जय बजरंग गोरसई ए हरीश किने. उंचपुरा असा एक जबरदस्त फलंदाज आहे, गेली कित्येक वर्ष त्यांनी गाजवलेली आहेत या टीमसाठी, कित्येक मैदानं गाजवलेली आहेत आणि कुठल्याही प्रकारचं दडपण नसेल कारण संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. मात्र शुभम चांगली गोलंदाजी करतोय. हा बॉल उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर, स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न होता, बॉल वाईड आहे, फलंदाजापासून जास्तच दूर ठेवण्याचा प्रयत्न. आत्तापर्यंत हे षटक चांगलं पाहायला मिळालंय, मात्र शुभमकडे देखील जास्त काही करण्यासारखं नव्हतंच जेव्हा तो गोलंदाजीला आला, कारण पहिल्या षटकामध्ये अक्षयने तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या. सामना एकतर्फी तर झालायच, यावेळेस पुल केलाय बॉल मिस टाइम थोडासा आणि चेंडूच्या खाली अक्षय, कुठली चूक होत नाहीये, गुड कॅच. शुभमला मिळतंय दुसरं यश.
रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीने फ्रंट लेग चेंडूच्या लाइन पासून वेगळा केला होता. अखो टप्प्याचा बॉल थोडासा बॅटच्या वर लागला, अगदी बॅटच्या मधोमध हा बॉल घेतला असता तर खूपच लांब पल्ल्याचा षटकार देखील पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही घडलं नाही आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल आपण पाहिला. तर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजाचा पवनपुत्र वडपे संघाचा. सूरजकडे स्ट्राईक आहे, यावेळेस ऑन द राईज, व्हॉट अ ग्रेट शॉट, दिस इज आउटस्टँडिंग हिट, इट्स अ सिक्स आणि मॅच फिनिश केली आहे सूरज केणेनं. संघानं हा सामना जिंकलाय अगदी सात गडी राखून. अगदी दुसऱ्या षटकातच जे 26 धावांचं टार्गेट होतं ते कम्प्लीट केलंय आणि या विजयाचा खऱ्या अर्थानं शिल्पकार आहे तो म्हणजे संघनायक सूरज केणे आणि तोच आहे सामनावीर. सूरज केणे मॅन विथ द गोल्डन आर्म्स.